यवतमाळ शहराला हिरवेगार करण्यासाठी सरसावलेल्या गो ग्रीन फाउंडेशनला यवतमाळकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गो ग्रीन टीम वृक्षारोपण व संगोपनासाठी सज्ज झाली आहे. यवतमाळकरांनो, आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी आपणही गो ग्रीन चळवळीत सहभागी होऊन वृक्ष लागवड करा. यंदाच्या पावसाळ्यात शहरात वृक्ष लागवडीचे योग्य नियोजन करून गो ग्रीन फाउंडेशनने शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केलेला आहे. गो ग्रीनची टीम शहराच्या प्रत्येक भागात नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांना वृक्ष लागवडीचे महत्व तर पटवून देतच आहे. शिवाय वृक्ष लागवडीचे तंत्र आणि त्याची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करीत आहे. यवतमाळ शहराबाहेर निघणाऱ्या सर्व मार्गांवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली यंदा वृक्षतोड झालेली आहे. कधी काळी हिरवे कंच दिसणारे रस्ते आता वाळवंटी झालेले आहेत. अशावेळी प्रत्येकच नागरिकाला झाडांचे महत्व कळून चुकत आहे. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, जलसंवर्धनासाठी झाडाचे महत्व हे आहेच. म्हणूनच शहरातील अनेक भागात मोकळ्या मैदानांवर आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येत आहे. एकेकाळी माळावरचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये वाळवंटी स्थिती निर्माण झाली असून शहरात सरासरी तापमान वाढत आहे. अनियमित पाऊस आहे. शहरातील जलस्रोत नष्ट झाले आहेत. शहरातून वाहणारी वाघाडी नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. परिणामी निवळणा धरण गाळाने भरले. शहरात प्रदूषण वाढले. धुळीचे साम्राज्य पसरले. त्यामुळे गो ग्रीन यवतमाळ ग्रुपच्या बैठकीत शहराला हिरवेगार करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. झाडे लावण्याबाबत विविध सूचना आणि कल्पना पुढे आल्यात. प्रत्येकाने आपापल्या परिसरात देखील वृक्ष लागवड केली तरी मोठे काम होऊ शकते. या दृष्टीने नियोजन ठरले आहे. 15 फूट उंची उपयोगी अशी झाडं गो ग्रीन फाउंडेशनने आणली असून त्याच्या लागवडीनंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये या झाडांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना जगविण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळकरांनो, चला तर मग आपले शहर हिरवेगार शहर करण्यासाठी आणि आपले भविष्य सुकर करण्यासाठी गो ग्रीन यवतमाळच्या चळवळीत सहभागी होऊया आणि प्रत्येकाने जमेल तसे नियोजन करून एक तरी वृक्ष लावूया. यवतमाळकर म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी यवतमाळच्या जनतेला हा संदेश देतो की झाड लावणे आणि त्याचे संगोपन करणे. आता ही झाड लावायची, ही झाड जगवण्याची सर्वात चांगली म्हणजे व्यवस्थित वेळ आहे. त्यामुळे आम्ही पावसाच्या अगोदर हे झाड प्रोव्हाइड करतो की जेणेकरून 3-4 महिने पाऊस पावसाळ्यामध्ये ते झाड अजून सर्वाय होईल आणि मग सप्टेंबर ऑक्टोबरनंतर आमची गो ग्रीन फाउंडेशन त्याच्यावर अजून वर्क करेल. आम्ही झाडावर प्रत्यक्ष लक्ष ठेवू आणि मार्च एप्रिल जूनमध्ये त्या झाडाची व्यवस्थित काळजी होईल यासाठी आम्ही काही टीम पण नेमलेल्या आहेत. त्या मार्च एप्रिलमध्ये त्या झाडावर काम करेल. आम्ही कशी सुरुवात केली आहे, आपण झाडं घेऊन यायची, प्रत्येक नागरिकाला ते हँडओव्हर करायचे, ते दत्तक द्यायचे आणि त्यांनी त्यांचं संगोपन करायचं. आम्ही फक्त मॉनिटर करू. आम्ही त्याचं पूर्ण संगोपन होतं की नाही व्यवस्थित याची काळजी घेऊ. त्यांच्याकडनं होत नसेल आम्ही जाऊन करू. पण याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग जो आहे हा जास्त महत्त्वाचा आहे. सुरुवात आम्ही करतो आहे, सगळ्यांना सहभागी करून आपण एक एक गोष्ट आपण असं करण्याचा प्रयत्न करतो. आता आज आमचा 4th टप्पा आहे हा. आमचा कार्यारंभ काल परवापासून सुरू केला. हा 4th टप्प्यामध्ये आजपर्यंत आमचे 350 झाडाच्या आसपास आम्ही कव्हर केले. आता या एरियामध्ये विश्वशांतीनगरमध्ये पोपट काका आहेत, पिंटू भाऊ वांगर आहेत, त्यांची आम्हाला छान साथ लाभली. त्यांच्या मदतीने आम्ही आता इकडे काम सुरू करतो झालेलं आहे. आजचं सगळं वृक्षारोपण, उद्या पुन्हा 2rd टप्पा आहे. असे टप्पे टप्पे करत आम्ही हे सगळे झाडं आम्ही लावणार आहोत.